आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव देवतेचे नाव सिद्धेश्वर। ज्ञानेश्वर महाराजांची एकंदरीत जी परंपरा आहे ती नाथ संप्रदायाची परंपरा आहे आणि आळंदी गाव हे ज्ञानोबांनी निवडलेलं आहे कारण ते वर्षानुवर्ष अवतार घेणाऱ्या सगळ्या देवतेंची एक योजना असते। तर आळंदी गाव जेव्हा निवडलेलं आहे तेव्हा आळंदी पुण्यभूमीच आहे, आनंददाती जी आनंद देणारी अशी आळंदी। आणि या आळंदीमध्ये सिद्धपीठ आपण ओळखतो, या सिद्धपीठामध्ये 84 सिद्धांचा मेळावा आहे। एकंदरीत नाथ संप्रदायाची जडणघडण जेव्हा गोरक्षनाथांकडून गहिनीनाथांकडे, गहिनीनाथांकडून निवृत्तीदादांकडे आणि निवृत्तीदादांकडून ज्ञानोबांकडे आली आहे तेव्हा आपण एक लक्षात घ्यावं की ही योग परंपरा होती आणि या नाथ संप्रदायाचं प्रमुख दैवत जे आपण म्हणतो ते कोण असेल, तर ते असेल आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा। शिव भगवान शंकर हे या नाथ संप्रदायाचे प्रमुख देवता मानले जातात। ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा नाथ संप्रदायाचं तत्वज्ञान अंगीकारलं तेव्हा त्या नाथ संप्रदायाच्या तत्वज्ञानाला त्यांनी त्यांच्या पद्धतीने मोल्ड केलं आणि त्यातून आम्हाला वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान दिलं। कृष्ण आणि शिव म्हणजेच विष्णू आणि शिव हरिहराची भक्ती आम्हाला दिली। परंतु जेव्हा नाथ संप्रदायातून आलेला हा योगी ज्याला आपण ज्ञानेश्वर महाराज म्हणतो, म्हणजे एका ठिकाणी एक सुंदर प्रमाण मिळतं की ज्ञानराज माझी योग्यांची माऊली त्याने निगम वल्ली प्रकट केली। म्हणजे ज्ञानेश्वर महाराज ज्याप्रमाणे एक उत्तम लेखक होते, ज्याप्रमाणे एक उत्तम कवी होते, ज्याप्रमाणे उत्तम शिष्य होते, त्याचप्रमाणे ते नाथ संप्रदायाचे वरिष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ असे एक योगी पण होते। आणि हा योगी जेव्हा मुक्तायाई साहेबांकडून उपदेश घेतो, योगी पावन मनाचा सहाय अपराध जनांचा, तेव्हा या योग्याच्या आयुष्यातली उच्चता काय असते, तर लोकांना काहीतरी देऊन जावं, तत्वज्ञान असेल, प्रेम असेल, सौहार्द असेल, सुख असेल, आनंद असेल। ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या एका विशिष्ट वर्षी हे सगळं काही तुम्हा आम्हा लेकरांसाठी दिलं आणि सरते शेवटी श्री गुरूंच्या आज्ञेने म्हणजे निवृत्तीनाथदादांच्या आज्ञेने पांडुरंगाच्या कृपेने समाधीचा निर्णय घेतला। माता हा एकंदरीत वारकरी संप्रदायाचा प्रणेता, नवे नवे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, नवे नवे नाथ संप्रदायाचा एक ज्येष्ठ योगी जेव्हा समाधी घ्यायचा निर्णय घेतो तर नक्कीच एक योगी त्याचं समाधीचं स्थान जेव्हा निवडेल तेव्हा ते आराध्य दैवतेच्या ठिकाणी असेल। आणि अशा वेळेस आळंदी गावाचं जे दैवत आहे ते सिद्धेश्वर आहे, भगवान शंकर, भगवान महादेव, भगवान आदिनाथ। आणि योग्याची जी उच्च परमोच्च अवस्था असते की नाही, ब्रह्मरंध्रातून जीव स्थिरावर स्थिर करून आणि मग परमोच्च समाधी अवस्थेला, तुर्यातीत पलीकडे असलेल्या समाधी अवस्थेला पोहोचणं, याला द्योतक असलेला जो शिव आहे, म्हणजे या बोलण्याला अजून एक सुंदर प्रमाण असं देता येईल की भगवान पांडुरंगाच्या सुद्धा मस्तकावर जर कोणी स्थिर असेल तर ते भगवान शंकर आहे बरं का। म्हणजे सर्वोच्च अवस्था जी आहे योगाची ती शिवतत्वाची आहे। आणि मला तर वाटतं की जेव्हा ज्ञानोबाराय महाराजांनी श्री गुरु निवृत्तीनाथांच्या आज्ञेनी परवानगीनी पांडुरंगाच्या कृपेनी जेव्हा समाधी स्थान निवडलेलं आहे त्यावेळेस मला आनंदाने सांगावं असं वाटतं बरं का की नवे नवे या विष्णुरूपी ज्ञानदेवाला भगवान शंकरांनी, भगवान महादेवांनी, भगवान आदिनाथांनी, कैलासपतींनी स्वतःच म्हणलं असेल की या अवतारामध्ये, या विष्णू अवतारामध्ये, ज्ञानदेव अवतारामध्ये आपण समाधी घेत जर असाल तर कदाचित आमच्या जवळ स्थिरावा बरं का। आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी भगवान महादेवांच्या सिद्धेश्वरांच्या सान्निध्यात सन्मुख समाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे। थँक्यू।